घरात सुखशांती आणि आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी वसमत जिल्हा हिंगोली येथील एका व्यापाऱ्याकडून 6 लाख नगदी आणि 7 लाखांचा धनादेश घेऊन विशेष पूजेसाठी निघालेल्या टीमवर शेगाव नजीक नकली पोलिसांच्या चमूने धाड घालून 6 लाख रुपये लुटल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. शहराबाहेर पैसे लुटण्यासाठी होत असलेल्या झटापटीमध्ये दरम्यान पेट्रोलिंगसाठी गस्त घालीत असलेल्या शेगावच्या पोलिसांना नकली पोलिसांना पकडण्यात यश आले असून या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 16/12/2021 5:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी संतोष सिंग ठाकूर राहणार बसमत हे आनंदसागर या ठिकाणाहून आले व त्या ठिकाणी त्यांना सरफराज बाबा व त्याच्यासोबत 4 इसम हे त्यांना सुवर्ण भस्म देतो. त्याकरिता तुम्हाला 7 लाख रुपये द्यावे लागतील व बाकीचा उर्वरित चेक द्यावे लागतील अशी बतावणी केली. त्यावरून त्यांनी आरोपी यांना 6 लाख व 7 लाख रुपयाचा ॲक्सिस बँकेचा चेक दिला. त्यानंतर फिर्यादी व आरोपी हे वरखेड फाट्यापर्यंत गेले असता वरखेड फाट्या इथे झायलो गाडी आली. त्या गाडीतून 4 इसम उतरले आणि त्या लोकांनी फिर्यादी आज लाठ्याकाठ्याने मारण्याचा प्रयत्न केला व आम्ही पोलीस आहे तुम्ही ते कसे काय आले असे म्हणून बतावणी केली. तेथे त्या तत्काळ तेथे पोलीस आले असता पोलिसांना ही घटना लक्षात आली आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तेव्हा त्यांनी सरफराज बाबा व त्याच्यासोबत असलेल्या 5 लोकं त्यांनी त्याची फसवणूक केल्याची त्यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या पोलिसांनी तेथील एक शेख शब्बीर शेख गुलाब याला ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला. पुढील आरोपीला अटक करून पुढची कारवाई करण्याची तजवीज ठेवली.